कर्जा कर्जा देने दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात शेतीच्या कर्जासाठीची तरतूद वाढवण्यात आली आहे शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठीची रक्कम वीस लाख कोटी रुपये निर्धारित करण्यात आलेली आहे तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापसाच्या विक्रीसाठी एक नवं त्या ठिकाणी योजना आणलेली आहे फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा भरघोस दोन हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे याबरोबर नैसर्गिक शेती करू इच्छणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक लाख शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणि शेतीवरील भरपूर गोष्टीवरील टॅक्स कमी करण्यात आले तर असं भरपूर शेतकऱ्यांसाठी चांगल्या गोष्टी या बजेटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी काय या बजेटमध्ये आलेलं आहे आणि सामान्य माणसांसाठी कोणत्या गोष्टी स्वस्त होतील कोणत्या गोष्टी महाग होतील तरुणांसाठी या बजेटमध्ये काय आहे महिलांसाठी या बजेटमध्ये काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ पात्र चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा शेतीमधील सुधारणांसाठी निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या मग त्यामध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रीकल्चरची घोषणा केली तसेच शेतीसाठी प्रोत्साहन निधी डाळिंब हब आत्मनिर्भर क्लीन प्लांट योजना कृषी वित्त पुरवठ्याला मुदतवाढ प्राथमिक सहकारी संस्थांना सहकार खात्याच्या माध्यमातून वित्त पुरवठा ग्रीन फार्मिंग अशा बऱ्याच गोष्टींची घोषणा त्यांनी केलेली आहे सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठीची घोषणा ती म्हणजे कृषी लोन वीस लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आलं आहे म्हणजे शेतीच्या विविध गोष्टींसाठी कर्जाची जी काही रक्कम होती त्याच्यासाठीचं बजेट तरतूद वाढवण्यात आलेली जी वीस लाख कोटी आहे तसेच दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपयाची गुंतवणूक करून देशातील प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत याबरोबरच आगामी तीन वर्षात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे यामुळेच जवळपास एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास मदत होणार आहे नैसर्गिक खते नैसर्गिक कीटकनाशके यांच्या वापरासाठी सुद्धा भरपूर मोठं प्रोत्साहन देण्यात येणार आहे आणि यासाठी दहा हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटरसुद्धा स्थापन होणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली यासोबतच शेतीमध्ये व्यवसायांची निर्मिती व्हावी यासाठी सुद्धा काही प्रोत्साहनपर निधीसुद्धा देण्याची घोषणा करण्यात आली आहे यामुळे कृषीच्या संदर्भात मोठे उद्योग उभा राहतील आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात शेतीशी संबंधित उद्योजक निर्माण होऊ शकतात ज्याला कृषी स्टार्टअप म्हणतात तर यासाठीचे सुद्धा भरपूर त्या ठिकाणी तरतुदी केल्यात आलेले आहे त्याचबरोबर कापूस खरेदीसाठीसुद्धा विशेष योजनेमध्ये कापसासाठी क्लस्टर तयार करण्यात येणार आहेत याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात येईल यामध्ये शेतकरी सरकार आणि उद्योग जगत एकत्र आणण्याचा प्रयत्न होणार आहे याबरोबरच फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या फळबागांची निर्मिती करता यावी यातून चांगल्या प्रकारच्या फळांचं उत्पादन करता यावं यासाठी आत्मनिर्भर क्लीन प्लांट योजना आणली आहेत आणि फलोत्पादनासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाची घोषणा करण्यात आली आहे याबरोबरच जागतिक भरडधान्य वर्षानिमित्त ज्यामध्ये डाळी याचा हब उभं करण्यात येणार आहे आता याबरोबरच या, या बजेटमुळे नेमकं कोणत्या गोष्टी स्वस्त होतील आणि कोणत्या गोष्टी महाग होतील हे आता आपण पाहूयात तर जवळपास इलेक्ट्रिक वाहने मोबाईल ॲटोमोबाईल्स खेळणी या गोष्टी या या वर्षी स्वस्त होणार आहेत त्याचबरोबर चिमणी काही महागडे मोबाईल फोन कॅमेरा लेन्स सिगारेट सोने चांदी आणि प्लॅटिनम या गोष्टी या वर्षी महाग होणार आहेत एकंदरीतच सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हे जे काय बजेट आहे तर हे अगदी त्या ठिकाणी विकासाला दिशा देणारं ठरणार आहे असं निर्मला सीतारामन म्हणाले आहेत